आई काय करतेस तू? काही नाही ग, साडीत खूप गोड दिसतेस ना म्हणून दृष्ट काढली तुझी. कधी कधी ना माझी मलाच भीती वाटते, असं वाटतं की माझेच दृष्ट लागायचे तुला. आई काहीतरीच काय बोलते सगळं. अगं नाही, खरंच असं वाटतं. मी काय म्हणते, तुम्ही मला रोजच साडी का नाही नेसत? आई अपेक्षा जरा वाढतच चालल्यात बरं का. अगं नाही खरंच, थांब मी बघते. अगं किती गोड दिसतेस तू, तो किती सुंदर दिसते. काहीतरीच काय म्हणतेस? काय ग आल्या आल्या काय चाललंय तुमच्या दोघींच? काही नाही हो काकू, आमची नेहमीचीच थट्टा मस्करी. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. साडी मध्ये खूप सुंदर दिसते. थँक यू मांडी. तुला खरं सांगू, आपल्या ग्रुप मध्ये तू एकटीच आहेस जी साडी मध्ये खूप सुंदर दिसते. फक्त बघत बसणार आहेस? काय बोल. आता हे पण मीच सांगू. नीलू, तू अशी साडी नेसून समोर येऊन उभी राहिलीस ना की मनात एकच वाक्य येत, सुंदर दिसतेस. आजही तू अगदी तशीच दिसतीयस जशी कॉलेजमध्ये साडी डेला दिसत होतीस. खरंच अजूनही तशीच दिसते मी? हो नीलू, अजूनही तशीच दिसतेस. हे पण मी बोलले म्हणून बोलतोयस ना? मी काय करू यार नीलू, मला इथे तुझ्याबद्दल खूप बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं, पण मी काहीही बोलायला गेलो तर ही लोक मलाच वेडा समजतात. तू इथे आहेस यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. त्यात जर मी त्यांना हे सांगितलं की नीलांबरी साडीत खूप सुंदर दिसते तर ते मला अजूनच वेडा करतील ग. जाऊ दे, तुझ्या बाबतीत त्यांना काय वाटतं यापेक्षा महत्वाचं हे आहे ना की मला काय वाटतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो नीलांबरी, तू खूप सुंदर दिसतेस. तुला माहितीये नीलू, फक्त तूच मला समजून घेतेस ग, बाकी सगळेजण माझी टिंगलटवाळी करतात, पण तू नेहमी माझं ऐकतेस. इट्स ओके यार मँडी. अरे मी तुझी मैत्रीण आहे, तुझ्यासाठी एवढं करूच शकते. आणि एकमेकांना समजून घेण्यालाच फ्रेंडशिप म्हणतात ना. आज तुला माझी गरज आहे म्हणून मी तुझ्या बरोबर. उद्या मलाही तुझी गरज असेल तर तेव्हा तू फ्रेंड म्हणून माझ्या पाठीशी उभं राहशीलच ना? काय रे काय झालं? नीलू, आपण आपण फक्त फ्रेंड्स आहोत. हो पण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस मांडी. कळलं? काय ग, किती दिवस अशी दुरूनच बघत राहणार त्याच्याकडे? काय करू यार रोहिणी, सांगून टाक ना त्याला तुझं प्रेम आहे त्याच्यावर. काय झालं? नाही नको. का? उशीर झालाय यार आता.
खूप उशीर झालाय. तुम्ही दोघी बसा बोलत, मी निघतो. अरे थांब ना, नाही नको, मी जातो. बाय सायली. बाय बाय. मांडी पाय ना, आता छान गप्पा मारत होता. अगं असाच आहे तो. बरं ते जाऊ दे, मगाशी तुला ते कॉल्स येत होते त्याचं काय झालं नीलू? नको अगं तो विषय, जाऊ दे. हे बघ, ही गोष्ट अजिबात लाईटली घ्यायची नाही. असं मला वाटतं तुला जो कोण त्रास देतोय ना, तो बहुतेक आपल्या कॉलेजमधलाच कोणतरी असेल. आपण एक काम करूया का, प्रिन्सिपल सरांकडे जाऊन कंप्लेंट करूया. नको, खरंच नको सायली. तू त्यांनी परत त्रास दिला तर काय करणार आहेस तू? असं कसं करतेस तू? माझा ऐक ना, विश्वास ठेव माझ्या. ते आपण हाय हाय सायली. हाय हाय. हाय अनु. हाय नीलू. ए गर्ल्स ऐका ना, आज आपण लेक्चर स्किप करूयात का प्लीज? ए नाही नको, हा आज नको स्किप करायला. गो काय यार, इथं नेहमीच आहे. अगं ऐक ना, समजून घ्या ना जरा. एक्झाम जवळ आल्यात, सरांनी काही इम्पॉर्टंट नोट्स दिले ना तर मिस होतील आपल्याकडनं. आज नको. हा मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच कधीच सोडून जाणार नाही. सॉरी, तू हे जे आत्ता बोललास ना ते खूप आधी बोलायला हवं होतंस मँडी, कारण आता वेळ निघून गेली आहे रे. तू इकडे काय करतेस? मी तुला कुठे कुठे शोधून आलो. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun